नमस्कार मंडळी, तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक 45 दिवसाचा हरभऱ्याचा प्लॉट आणि या ठिकाणी हरभरा हे पीक पूर्णतः ठिबक सिंचन पद्धतीवरती घेतलेले आहे। 2 लॅटरलमधील अंतर 3.25 फूट आणि 2 ड्रिपरमधील अंतर 1.25 फूट। खरीपामध्ये या ठिकाणी लाल कांद्याचं उत्पादन घेतलेलं होतं, तोच ठिबक संच या ठिकाणी हरभऱ्याला वापरलेला आहे। पाण्याची कमतरता असल्यामुळे हरभरा हे पीक निवडले आणि या ठिकाणी बघू शकता हरभरा अतिशय जोमात वाढलेला आहे। या पूर्ण प्लॉटमध्ये एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे। आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत की ड्रिपवरती कांदा, ड्रिपवरती मका, पण आजकालच्या काही वर्षापासून शेतकऱ्यांचा कल हा ड्रिपवर हरभरा घेण्याकडे वळलेला आहे। ठिबक सिंचन हरभरा पिकास वरदान। तर मंडळी बघूयात ठिबक सिंचनाचे हरभरा पिकास कोणकोणत्या पद्धतीने फायदे होतात। हरभरा पिकास ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते। हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उघडते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते। यासाठी या पिकास ठिबक सिंचन अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे। ठिबक सिंचन पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आवश्यक त्यावेळेला पाणी देता येते। साऱ्या, पाटवरंबा यासारख्या पद्धतीने पाणी दिल्यास जमीन दाबून बसते व जमिनीचा भुसभुशीतपणा कमी होतो व त्याचा उत्पादनावर परिणाम होतो। परंतु ठिबक सिंचनाने जमीन नेहमी भुसभुशीत राहते, कोणतेही मशागत अतिशय सुलभ करता येते। अगोदर ठिबक सिंचनाने जमीन ओलावून मशागत केली आणि टिफन किंवा पाबरीच्या साह्याने काकऱ्या पाडून हरभरा बियाणे टोकन केले तर पिकाची उगवण अतिशय चांगली होती। त्या ओलाव्यावर किंवा ही सलग पेरणी करू शकतात। ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास शेतामध्ये सारा पाटावरंबा पाडण्याची गरज नसते। पर्यायाने यावरील खर्चात बचत होते। पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा ठिबक सिंचन पद्धतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते। नेहमीच्या पद्धतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मूळ कुदासारखे रोग पिकावर येतात आणि पीक उत्पादनात घट पडते। परंतु ठिबक सिंचनाने पाणी योग्य प्रमाणात देता येत असल्याने मुळकूज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते। नेहमीच्या पाणी देण्याच्या पद्धतीत जास्त पाण्यामुळे पिकास दिलेले खते, अन्नद्रव्ये वाहून किंवा खोलवर जाण्याची शक्यता असते। शिवाय वापसा लवकर येत नसल्याने अन्नद्रव्ये खते पिकास उपलब्ध होतीलच याची खात्री असते। मात्र ठिबक सिंचन पद्धतीमध्ये जमिनीत नेहमीच वापसा स्थिती राहत असल्यामुळे पिकास दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वापसा स्थितीमुळे पिकाची अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढते। अशा रीतीने ठिबक सिंचनाद्वारे हरभरा पिकास पाणी दिल्यास हरभरा उत्पादनात आशादायक वाढ होते। कमेंटमध्ये सांगा कसा आहे प्लॉट आणि तुम्ही जर हरभरा ठिबकवरती घेतलेला असाल तर तेही सांगा। धन्यवाद।